सोलापुर जिले से आग लगने की एक भयानक घटना सामने आई है। सोलापुर के अक्कलकोट रोड MIDC इलाके में एक रबर गारमेंट फैक्ट्री में भीषण आग लग गई है। आग मंगलवार आधी रात के करीब लगी थी। इस आग में सब कुछ जलकर खाक हो गया। इस भीषण आग की खबर मिलते ही मौके पर दमकल की 20 से 25 से ज्यादा गाड़ियां पहुंची। दमकल कर्मियों द्वारा आग बुझाने की कोशिश की जा रही है। इस आग की वजह से इलाके में धुआं फैल गया है। हालांकि आग किस वजह से लगी है इसका कारण अभी भी सामने नहीं आया है। सोलापुर नगर पालिका MIDC NTPC अक्कलकोट शहर बरशी से 20 से 25 दमकल गाड़ियों को बुलाने के बाद भी आग पर काबू नहीं पाया जा सका है। प्रारंभिक सूचना है कि इस भीषण आग में करोड़ों से अधिक संपत्ति जलकर खाक हो गई है। इंडिया 24x7 लाइव टीवी के लिए सोलापुर महाराष्ट्र से संदीप टाकसाल की रिपोर्ट। रोजी पहाटे 2 वाजता रेवारपेठ मुख्य अग्निशामक केंद्रात फोन आला की MIDC मध्ये गुजरात फॅक्टरीला मोठी आग लागलेली आहे। गुजरात रबर फॅक्टरी म्हणल्यावर आम्ही ओळखलं की ही रबराची फॅक्टरी आहे आणि गाडी घेऊन येत असताना आम्हाला साधारणपणे पाण्याच्या टाकीपासून ती आग ही दिसत होती त्यावेळेला आणि तिथून प्रत्यक्ष जागेवर पाहिलं पूर्ण असं जवळपास एरिया सगळा फॅक्टरीचं पेटलेला होता। त्याच्यामध्ये मोठे मोठे आगीचे लोड असं उठत होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्या शेजारी असलेल्या अजून 2-3 फॅक्टरीना देखील याच्यामुळे आग लागलेली होती। तर मेन समोरच्या बाजूला आम्ही जवळपास 3 गाड्या पाठीमध्ये 3 गाड्या पाणी आग मारण्याचा प्रयत्न करत होतो। मीन व्हाईल त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून आम्हाला इतर नगरपालिकेचे गाड्या देखील मदत कार्यास मिळालेले आहेत। त्याचबरोबर चिंचोळी MIDC देखील त्यांची देखील गाडी तात्काळ या ठिकाणी आली आणि आपण आपल्या गाडीत असलेल्या फोमच्या साह्याने रबर असल्यामुळे आपण त्याच्यावर फोमचा मारा करून संपूर्ण आग हे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आग ही खूप भीषण असल्यामुळे इथे स्थानिक टँकरवाले जे आहेत त्यांनी देखील आपल्याला भरपूर पाण्याचा आणण्यासाठी सहकार्य केलेलं आहे। आता आग जवळपास 60-70 वर गाड्या पाणी मारलेल्या आहेत। फोमचा वापर देखील केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आता आग जी आहे ती नियंत्रणात आहे। आतल्या साईडला थोडीशी आग आहे अजून। ते 1-2 तासामध्ये ते थोडंसं पाणी आणि फोम मारून आपण त्या ठिकाणी भिजवत आहोत। सध्या आता धोका कमी झालेला आहे त्याच्यामध्ये आणि ॲक्च्युली हा फॅक्टरी जी आहे खूप मोठी आहे त्याच्यामध्ये आणि ह्या फॅक्टरीमध्ये नियमानुसार साईड मार्जिन जे आहे कमी कमी 9 मीटरचं सोडणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये आणि या ठिकाणी जे रस्ता आहेत इंटरनल त्याच्यामध्ये भरपूर मटेरियल माल मटेरियल ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये रबराचे मोठमोठे सीट्स आहेत मटेरियल आहे त्याच्यामुळे फायर ब्रिगेडच्या व्हेकलला खूप रिस्ट्रिक्शन आलेलं आहे। त्याच्यामध्ये मेन गेट जो आहे त्यातून आपण एंट्री करू शकतो आणि परत ती गाडी जर काढायची असेल तर ती गाडी बाहेर काढून आपली दुसरी गाडी आत घालावं लागतं त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे ह्या जो आहे याचं साईड मार्जिन्स वगैरे खूप कमी आहे याच्यामध्ये तर क्लिअर कट नाही आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे हे आग उजळण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे। साईडचं जे भिंत आहे ते देखील खूप कमी आहे त्याच्यामुळे त्या आग जी आहे साईड मार्जिनच्यामध्ये मटेरियल ठेवल्यामुळे त्या आगीच्या पलीकडच्या देखील फॅक्टरींना देखील त्याचा धोका पोचलेला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 1-3 फॅक्टर त्या ठिकाणी झालेले आहे। त्याच्यामध्ये बाकी इकडे समोरच्या बाजूला ते गौरी गारमेंट्स म्हणून होतं ते आपण फॅक्टरी वाचवलेली आहे। त्याच्यामध्ये सध्या आपलं काम जे आहे आता क्लिनचं काम स्टेजला आलेलं आहे आणि ते 1 तासभरामध्ये पाणी मारून आपण या ठिकाणी संपूर्ण आग बुजवतो। त्याच्यामध्ये एक चांगली सुरुवायची गोष्ट आली की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी घडलेली नाही याच्यामध्ये। फक्त मटेरियल जे आहे त्यांचं ते त्या ठिकाणी झालेलं आहे। साधारणपणे किती नुकसान वगैरे काय झालं नाही तर फॅक्टरी खूप मोठी आहे आतमध्ये तर एवढ्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपण आता ॲट अ टाईम आता करू शकत नाही। जेव्हा त्यांचे मालक वगैरे येऊन आपण सर्वे करू त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला त्याची प्राईस काय असते त्याची आपल्याला ते सांगून आपल्याला नुकसान आपल्याला सांगू शकते। बाकीचं कारण